UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडी ही मिळवून देणार. लाडक्या बहिणींना भाऊबीजेची उवाळणी देणार. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आत खात्यात जमा होणार. अजित पवार यांची ग्वाही. महाराष्ट्रात 2024 महायुतीचं सरकार येईल ही काळ्या दगडावरची रेख. मात्र 2029 एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता स्थापन करायची. मुंबईतून अमित शहांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन. महाराष्ट्राची राजकीय भौगोलिक परिस्थिती वेगळी. एका पक्षावर सरकार येऊ शकत नाही. 1985 महाराष्ट्रात एकाच पक्षाचं सरकार कधीच आलं नाही. शहांच्या वक्तव्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया. 2024 महाविकास आघाडी सरकार येणार, त्यामुळे 2029 प्रयत्न करू अशी शहा सूचना देत असतील. जयंत पाटलांचा अमित शहांना खोचक टोला. उद्धव ठाकरेंचा जनाधार संपला. मराठी हिंदू मतं सोबत नसल्यानं ठाकरेंच्या रॅलीमध्ये आता हिरवे झेंडे नाचताय. फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला. लोकसभेमध्ये वोट जिहाद पाहायला मिळाला. संघटित मतदानामुळे काही लोकांचा आत्मविश्वास वाढला. देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा. फडणवीसांच्या तोंडात हल्ली जास्त जिहाद येतोय. तुम्हाला भ्रष्टाचाऱ्यांची मतं चालतात, त्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांसोबत निखा लावला असे बोलू का? संजय राऊतांचा पलटवार. मुस्लिमांच्या मतांना वोट जिहाद म्हणणाऱ्या गृहमंत्री फडणवीसांनी महाराष्ट्राची माफी मागावी. नाना पटोले आक्रमक. करलेव जिहाद बाबत कारवाई करताना धर्माविरोधात बोलणाऱ्या आमदारावर देखील कारवाई करा. पटोलेंचा नितेश राणेंवरही निशाणा. बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड. घटनेच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज गायब. संस्था चालकांना घटनेची कल्पना असूनही लपवली. हायकोर्टाचं निरीक्षण. बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या अध्यक्ष आणि सेक्रेटरीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. दोघांना अद्याप अटक का नाही? आरोपींना अटकपूर्व जामिनाची वाट पाहावी लागते का? हायकोर्टाचे परखड सवाल. दसऱ्याच्या मुहूर्तावर विजयाची यादी बाहेर पडलेली असेल. घटक बसवण्याच्या जवळपास जागावाटप फायनल होईल. महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही. मुख्यमंत्री पदाबाबत शरद पवारांनी आधीच भूमिका स्पष्ट केली आहे. खासदार सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य. शिंदे समितीनं सरकारच्या मताप्रमाणे अहवाल दिला. देवस्थानकडचे नोंदीचे पुरावे समितीनं घेऊन अधिकृत मानावे. अहवालावरून जरांगेंचा सरकारवर निशाणा. शिंदे समितीमुळे 2,50,000 कुणबी नोंदी दिल्या. दाखले अधिक सोपे कसे करता येतील असे निष्कर्ष समितीच्या अहवालात. मंत्री शंभूराज देसाईंची माहिती. संभाजीराजेंनी माझ्या अंगावर मारेकरी घातले. गोळ्या घातल्या तरी लढाई थांबवणार नाही. लक्ष्मण हाके आक्रमक. हाकेंची सुरक्षा वाढवली. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केलं नव्हतं. हाकेंच्या वैद्यकीय चाचणीनंतर निष्कर्ष. सूत्रांची माहिती. हाके कोणत्या बारमध्ये जाऊन दारू पितो सर्वांना माहिती. आता फक्त ट्रेलर दाखवला. जरांगेंच्या विरोधात काही केल्यास पूर्ण पिक्चर दाखवू. मराठा समन्वयक गंगाधर काळकुटेंचा इशारा. माजी मंत्री पद्माकर वळवींचा भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा. सरकार आदिवासी समाजाविरोधात असल्याचं मत. वळवी लवकरच नवी भूमिका जाहीर करणार. नायर रुग्णालयातील लैंगिक छळ प्रकरणामध्ये डीनची बदली. मात्र काही तासातच मुख्य तक्रारदार तरुणीलाही नोकरीवरून काढण्यानं नवा वाद. कामाच्या ठिकाणी महिला सुरक्षित नसतील तर फक्त योजनांचं काय करायचं? विकृत माणसाला आणि त्याला वाचवणाऱ्यांवर कारवाई व्हावी. किशोरी पेडणेकर यांची मागणी. बहिणींनी सावत्र भावापासून सावध राहा. योजनेमध्ये खोडा घालणाऱ्याला कोल्हापुरी जोडा दाखवा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा. यंदा शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्याला अधिक महत्व. ठाकरे गटाकडून शिवाजी पार्कसाठी आधीच पालिकेकडे अर्ज. काशीमध्ये हिंदुत्ववादी संघटनांची साई मूर्ती हटवण्याची मोहीम. सनातन रक्षक दलाचा साई पूजेला विरोध. आतापर्यंत 14 मंदिरांमधून साईंची मूर्ती हटवली. अजून 100 मंदिरांची यादी तयार. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीमध्ये तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान पूर्ण. 40 जागांसाठी संध्याकाळी 5 65.48% मतदानाची नोंद. 8 ऑक्टोबरला मतमोजणी. UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.